सकाळी सकाळी तू बँक चुकीच काय बोल बोला साहेब. लॉंग मार्च सरकारने मागण्या मान्य केल्यात, परंतु एका शेतकऱ्याचा काल तिथे दुर्दैवी मृत्यू. सरकारनं मागण्या मान्य केल्या की नाही हा वादाचा विषय अजूनही आहे. लॉंग मार्च संपलेला नाही, अजूनही शेतकरी चालत आहेत. आणि काल दुर्दैवानं एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. हा सरकारचा हलगर्जीपणा, सरकारची बेफिकिरी, वेळेत पावले उचलले नाहीत. जे दोन मंत्री नेमले चर्चा करण्यासाठी, त्यांच्याकडून काही घडू शकलं नाही. इतके फुसके मंत्री नेमले होते चर्चा करण्यासाठी, त्यांचं कोण ऐकणार? आणि त्यांना काय अधिकार आहे? मुख्यमंत्री म्हणतात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही, शेतकरी रस्त्यावर आहे. वाऱ्यावर काय? एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे, त्याचं प्रायश्चित तुम्ही घेतलं पाहिजे. ज्या पद्धतीनं निसर्गसुद्धा कोपलेला आहे या सरकारवर, कालसुद्धा गारपीट झाला, पाऊस झाला, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, शेतकरी अत्यंत हवाल दिला, आक्रोश करतो आहे. आणि सरकार कशामध्ये रमलं आहे? कोर्टबाजीमध्ये. हां, विरोधकांच्या नाड्या आवळण्यामध्ये, शेतकऱ्यांच्या गळ्यावरती फास आवळलाय तो बघा. आमचं आम्ही बघू काय करायचं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी थोडंसं राज्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अजूनही ते आपल्या गटातटाकडेच पाहत आहेत आणि त्यांना खुश करण्यातच त्यांचा बराचसा वेळ जातो. मुळात मुख्यमंत्र्यांना संपूर्ण महाराष्ट्र तरी माहीत आहे का? हा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न समजले आहेत का? हा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांना उद्योजकांचे प्रश्न काही खरोखर सोडवण्याची इच्छा आहे का? हा प्रश्न आहे. दुर्दैवाने त्याचं उत्तर नाही असंच. मुख्यमंत्र्यांना चिंता आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल काय का? मुख्यमंत्र्यांना चिंता वाटते की निवडणूक आयोगाप्रमाणे आम्ही हा निकालसुद्धा विकत घेऊ का? त्याचं त्यांचं संपूर्ण एक तयारी सुरू आहे. पण आम्हाला खात्री आहे या महाराष्ट्राला न्याय मिळेल, शिवसेनेला न्याय मिळेल आणि मराठी माणसाला न्याय मिळेल. सावंतकुळेंनी काल विधान केलं होतं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये की आणि शिंदे गटाला 48 आसपास, ही त्यांची लायकी आहे ना? पण तो व्हिडिओ डिलीट केला. नाही नाही, ही त्यांची लायकी आहे. ज्या शिवसेनेनं एका जागेसाठी युती तोडली होती 2014 साली स्वाभिमानासाठी, 2014 हे 40-45 तुकडे फेकलेले आहेत त्यांच्यावर आणि यांना आयुष्यभर तुकडेच फेकले जातील आणि ते तुकडे तोंडात ठेवूनच सगळं त्यांना जगावं लागेल. यांना कुठला स्वाभिमान आहे? राज्याचा प्रदेशाध्यक्ष भाजपचा यांना सांगतो तुम्हाला 40 जागा देऊ, 25 जागा देऊ, उद्या 5 जागा पण फेकतील या तोंडावर. ही यांची लायकी आहे, मी परत सांगतो. आणि म्हणून तर भाजपनं शिवसेना तोडली ती यासाठीच. त्यांना या महाराष्ट्रातला शिवसेनेचा रुबाब दरारा हा खतम करायचा होता, म्हणून त्याने शिवसेना तोडली. त्यांना स्वाभिमान तोडायचा होता महाराष्ट्राचा, म्हणून त्याने शिवसेना तोडली. आणि असे सगळे मिंदे लोक फेकलेल्या तुकड्यांवर जगणारे त्यांच्या. पण ठीक आहे, खरी शिवसेना कोणती याचा फैसला जनता करेल. शिंदे फोटो उद्धव साहेबांबरोबर फोटो काही व्हायरल होता असा आहे की आता फोटो जर राजकारण काढलं तर मग राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे कोणाकोणाबरोबर फोटो आहेत ते सुद्धा बाहेर येत आहे. त्याच्यावर न बोललेलं बरं. पोलीस तपास करतात. मी काली म्हणालो की आमच्यावर संस्कार आहेत, ते संस्कार बाळासाहेब ठाकरे आहेत, माननीय शरद पवार असतील, की कोणाच्याही कुटुंबापर्यंत पोचायचं नाही राजकारण घेऊन. कुटुंबाला त्रास होईल, कुटुंबाची बदनामी होईल, कुटुंब तुरुंगात जाईल. या पद्धतीचं घाणेरड दळभरी राजकारण आम्ही कधीच केलं नाही, ना बाळासाहेब ठाकरेंनी केलं, ना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं. पण ही कटुता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आणली आणि केंद्रात नरेंद्र मोदी आणि अमित शहाने आणली. आजसुद्धा तुरुंगामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई आहेत, याचं उत्तर द्यायला पाहिजे गिरीश महाजन आणि फडणवीसांनी. आम्ही तुरुंगात गेलो, अनिल देशमुख तुरुंगात गेले,
नवाब मलिक तुरुंगात आहेत, काय कारण काय आहेत? म्हणजे आमच्यावर जे आरोप होतात ते खरे असतात आणि तुमच्यावरचे आरोप जे सुरू आहेत आता सगळेच सगळे कालपर्यंतचे आरोप ते खोटे का? ते खोटे आणि आमच्यावरचे आरोप खरे? तुम्ही सुद्धा तुरुंगात जाल अशा प्रकारचे खटले चालले पाहिजे, तुमचे कुटुंब तुरुंगात जातील अशा प्रकारचे पुरावे आहेत, पण तरी परत सांगतो की तुमच्या कुटुंबापर्यंत आम्ही पोहोचणार नाही. आपण आम्हाला तोंड उघडायला लावू नका, महाराष्ट्रात स्फोट होतील. बघा, भारतीय जनता पक्ष, संघ परिवार असे बाबा बुवा महाराज यांच्या माध्यमातून जर राजकारण करत असेल तर ते महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही. महाराष्ट्र खूप मोठा आहे, पुरोगामी राज्य आहे आणि या राज्याची जनता सुज्ञ आहे. ते करण्यापेक्षा महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत ना, ते स्वतःला मुख्यमंत्री मानतात ना, स्वतः तरी मानतात का मुख्यमंत्री? महाराष्ट्र त्यांना मानत नाही, सोडून द्या. शेतकऱ्यांचं नुकसान जे झालंय ना ते बघण्यासाठी फिरा. या उत्तर महाराष्ट्रात या काल नाशकात बघितलेला पाऊस मी वाईट वाटलं मला येताना मालेगावात, मराठवाड्यात, विदर्भात शेतकरी हाहाकार जीवनात सुरू आहे शेतकऱ्याचा. सभा कसला घेते आमच्या विरुद्ध? आणि सभा घेऊन तुम्हाला काय मिळणार आहे? आम्ही तुम्हाला पूर्णपणे नेस्तनाबूत करू, पराभूत करू. आज तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेला आहात महाराष्ट्राचं दुर्दैवाने का होईना, निदान जोपर्यंत आहात तोपर्यंत तरी शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या दुःखाची जाळीव ठेवून त्यांच्यापर्यंत पोहोचा. आज नाशिकमध्ये येणार आहे, नाशिकमध्ये येणार आहे, येऊ द्या ना, स्वागत आहे. राज्याचे मुख्यमंत्री आहेत सर, वादात अडकलेले जे बागेश्वर, त्याच्यावर बोलावा मुख्यमंत्र्यांनी. तुम्ही स्वतः घोषणा केली आहे ना की महाराष्ट्राच्या योजना आम्ही सीमा भागात राबवू म्हणून, आणि ते मुख्यमंत्री तुम्हाला सांगतात हिंमत असेल तर राबवून दाखवा. हा, तुमच्यात हिंमत होती ना शिवसेना तोडण्याची? तुमच्यात हिंमत होती ना भाजप बरोबर जाण्याची? तुमच्या मागे महाशक्ती आहे ना, मग ती महाशक्ती दाखवा बोमईना. हिंमत असेल तर खरोखर तुम्ही तुमच्या मनगटामध्ये जे रक्त असेल ना बाळासाहेबांच्या शिवसेनेचं, तिकडे हिंमत दाखवा. आमच्या अंगावरती असे फुसकारे सोडू नका. हा साहेब, अर्थसंकल्पामध्ये महिलांचा प्रवास, बस प्रवास, आज भाजपचे सर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी बसमधून प्रवास करतात, ते त्या विमानातून पण प्रवास करू शकतात. भाजप काही करू शकतो, ते उद्या हेलिकॉप्टर सर्व्हिस पण सुरू करू शकतात. हा, 50 खोके असतील, चुकून ते टक्के बोलले असतात, कारण हा 50 खोक्यांचाच परिणाम आहे. चला सोडून द्या, या निर्णयाचा आपण स्वागत करताय काय? नाही, नक्कीच महिलांसाठी जर काही चांगल्या गोष्टी घडत असतील, सरकार कोणते असतील, त्याचं स्वागत करायला पाहिजे. पण एसटी कर्मचारी त्यांचे काही प्रश्न आहेत, एसटी ज्या पद्धतीने अधोगतीला चालली आहे त्यांचे काही प्रश्न आहेत, एसटीचं खाजगीकरण करण्यासंदर्भातले काही प्रश्न आहेत उपस्थित केले होते, त्याच्यावरसुद्धा माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आणि आपल्या राज्याच्या सध्याच्या आऊटघटकेच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं. अशा प्रकारे राजकीय निर्णय घ्यायचे असतात ते घेतले असतील. चला, धन्यवाद. हॅलो हॅलो, हा जी साहेब निघाले गाडीत बसले.